नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त. देशातली गरिबी नष्ट करायची असेल तर शेतमालाला योग्य दर आणि शेतकऱ्याला आर्थिक ताकद दिली पाहिजे असं केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातल्या माळीनगर इथल्या सासवड माळीनगर साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते झालं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशात गेल्या 2 वर्षात साखर, गहू, कापूस आणि तांदूळ यांचं विक्रमी उत्पादन झाल्यामुळे या पिकांच्या निर्यातीतून 3,32,000 कोटी रुपयांचं परकीय चलन प्राप्त झाल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली. पक्षी आणि शेळ्या मेंढ्यांसाठीच्या विषाणूजन्य रोगप्रति